मंडळी, आजही चंबळच्या खोऱ्यात एकट्यानं फिरायचं म्हटलं की अनेकांच्या काळजात धडकी भरते. चंबळचं ते भलं मोठं नदीपात्र, दिवसाही अंधार वाटावा इतकं घनदाट जंगल, आणि कधी काळी त्या जंगलात वावरणारे वाघ सिंहापेक्षा खतरनाक डाकू, ज्यांच्या नुसत्या नावानं लोकांची हवा टाईट व्हायची. अंगावर खाकी कपडे, हातात बंदूक, गळ्यात बंदुकीच्या गोळ्यांची माळ, डोळ्यात अंगार, आणि ज्या व्यवस्थेनं समाजानं पिळून घेतलं त्याला सुरुंग लावायची आस, यामुळे चंबळचं खोरं कायमच बंदुकीच्या आवाजानं थरथरत राहिलं. रक्ताच्या शिंतोड्यांनी चंबळचे रस्ते लालबुंद झाले, पण ते डाकू तयार कसे झाले, त्यांच्यावर हत्यार उचलायची वेळ का आली, त्यांच्यावरच्या अन्यायाचा बदला त्यांनी कसा घेतला, हा सगळाच रक्तरंजित इतिहास आहे. त्याला गुन्हेगारीसोबत संघर्षाची किनार आहे. आजच्या व्हिडिओत आपण चंबळच्या खोऱ्यावर राज्य केलेल्या अशा टॉप 5 डाकूंची हिस्ट्री जाणून घेणार आहे, ज्यांचं नाव ऐकून आजही त्यांचे विरोधक एकटे झोपायला घाबरतात. नमस्कार, मी प्रथमेश, आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. चंबळच्या खोऱ्यावर एक हाती दहशत ठेवलेला पहिला खतरनाक डाकू म्हणजेच पानसिंग तोमर. खरं तर तो एक आर्मी ऑफिसर होता, सुखात आयुष्य जगत होता, पण एका घटनेनं त्याची जिंदगी बदलली. पानसिंगचा जन्म मध्य प्रदेशच्या बिदोसा गावातला. चालायच्या वयात मानसिंग पायाला शिकला होता. तो पायाला लागला की सगळं बिदोसा बघत राहायचं, पण वयाच्या 6व्या वर्षी बापाचं छत्र हरवलं आणि परिस्थितीनं त्याला चांगलं कोळून घेतलं. 5व्या इयत्तेनंतर त्याची शाळा सुटली ती कायमचीच. कुटुंबाची सगळी गुजराण शेतीवर चालायची, पण पानसिंगचं शेतीत मन रमायचं नाही, त्याला देशसेवा करायची होती. मग वयाच्या 17व्या वर्षी तो राजपुताना रायफल्समध्ये भरती झाला. त्याचं पळण्याचं कौशल्य आर्मी अधिकाऱ्यांनी ओळखलं आणि त्याला पुढे रनिंगच्या अनेक स्पर्धा खेळवल्या. पानसिंगनं 7 वेळा राष्ट्रीय बाधा दौड जिंकली होती, अनेक मेडल मिळवले होते. खुद मिल्खा सिंगही त्याच्या पळण्याची तारीफ करायचे. पानसिंग इकडं आर्मीत देशासाठी पळत होता, आणि तिकडं त्याचं कुटुंब मात्र जगण्यासाठी धडपडत होतं. त्याचं झालं असं, गावात त्याची आणि त्याच्या चुलत्यांची म्हणून 2.5 बिघा जमीन होती. चुलत्यानं अडचणीच्या काळात ती जमीन गावातल्या बाबूसिंगकडं घाण ठेवली होती, पण पुढं बाबूसिंगनं ती सगळी जमीन बळकावली. शेतात लावलेलं सगळं पीक त्यानं जाळून टाकलं. जेव्हा ही गोष्ट त्याच्या कानावर आली तेव्हा त्यानं सरळ बिदोसाचा रस्ता धरला. आल्या पावली पानसिंगनं पोलीस स्टेशनला तक्रार दिली. अधिकाऱ्यांच्या हातापाया पडला, पण त्याला कुणीही मदत केली नाही. बाबूसिंगला त्याची गोष्ट पटली नाही, आणि त्यानं एक दिवस पानसिंग घरी नसताना त्याच्या आईला बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला, पण मरताना तिनं पानसिंग तोमरला मेरी मौत का बदला जरूर लेना म्हणून वचन मागितलं होतं. पुढं पानसिंगनं ते वचन पूर्ण करण्यासाठी बाबूसिंगला घरात घुसून मारलं, आणि तेव्हापासून तो फरारी घोषित झाला. पुढं बाबूसिंगच्या 4 नातेवाईकांनाही त्यानं मारलं, आणि तो नामांकित डाकू म्हणून चंबळच्या खोऱ्यात प्रसिद्ध झाला. पुढं चंबळचं घनदाट जंगलच त्याचं घर झालं. एका माणसानं पोलिसांना त्याच्या ठाव ठिकाणाची माहिती दिली, म्हणून पानसिंगनं त्याच्या कुटुंबातील 6 जणांची गोळी मारून हत्या केली, आणि थेट लाऊडस्पीकर घोषणा दिली की सरकार को बता देना, पानसिंग तोमर को पकडना उनकी औकात से बाहर आहे. तेव्हा MP सरकारनं त्याला पकडायला तब्बल 3 कोटी खर्च केले होते, तरी तो हाती येत नव्हता. पुढे 1981 तो फला गावमध्ये असल्याची पोलिसांना खबर मिळाली. पोलिसांनी त्याला घेरलं, आणि तब्बल 9 तास चाललेल्या त्या ऑपरेशनमध्ये पानसिंगला गोळ्या घालण्यात पोलिसांना यश आलं, पण मरेपर्यंत त्यानं कधीही स्वतःला डाकू म्हणून घेतलं नाही. तो स्वतःला बागी म्हणजेच बंडखोर म्हणायचा. चंबळच्या खोऱ्यातल्या दुसऱ्या डाकूचं नाव आहे मानसिंग. मानसिंगवर 182 हत्या, 112 दरोडे इतके गंभीर गुन्हे दाखल होते. तरीही चंबळमधल्या एका गावात लोकांनी त्याचं मंदिर बांधलंय, तिथे त्याची पूजासुद्धा केली जाते. मानसिंगचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. मानसिंगमध्ये नेतृत्व करण्याची भयान क्षमता होती. वयाच्या 25व्या वर्षापासून तो आपल्या समाजातली भांडणं सोडू लागला होता. 42व्या वर्षापर्यंत त्याचं महत्त्व इतकं वाढलं की त्याचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाऊ लागला. गावातल्या अभिजन जमीनदारांसाठी ती धोक्याची घंटा होती, म्हणून त्यांनी मानसिंगचं वर्चस्व संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मानसिंगला एका खोट्या गुन्ह्यात अडकवलं, आणि त्यासाठी मानसिंगला 10 वर्षांची शिक्षा झाली. पण जेव्हा तो शिक्षा भोगून परत आला तेव्हा मात्र तो पहिला मानसिंग राहिला नव्हता. त्याने त्याच्या सगळ्या त्रासाचा बदला घेतला, अभिजन जमीनदार आणि सावकारांना मारून. तेव्हापासून चंबळच्या खोऱ्यात त्याची भयान दहशत पसरली. पण मानसिंग डाकू असला तरी तो दानशूर होता. तो महिलांचा आदर करायचा. कोणाची जमीन जर जमीनदारांना हडपली असेल तर ती परत मिळून द्यायचा.
त्यानं कित्येक मुलींची ही लग्न लावून दिली होती. दरोडे टाकताना कधी कुठल्या बाई माणसावर आणि लहान मुलांना तो हात लावायचा नाही, हा त्याच्या टोळीचा अलिखित नियम होता. एकदा दरोडा घालताना एक स्त्रीमध्ये आली तर त्यानं तिच्या पाया पडून तिचे सगळे दागिने परत केले होते म्हणे. त्याच्या एका साथीदारानं बाईवर हात टाकल्याचं त्याला कळलं तेव्हा त्यानं त्या माणसाला खूप बदडलं होतं. मानसिंग खऱ्या अर्थानं रॉबिनहूड होता. त्याच्या टोळीतली आणि चंबळची लोक त्याला दसयू सम्राट म्हणजेच डाकूंचा राजा असं म्हणायची. मानसिंगची दहशत एवढी होती की त्याला मारण्यासाठी पुढं सरकारला 1955 साली आर्मी तैनात करायला लागली होती. शेवटी आर्मीच्या गोळ्यांनी तो संपला. पण आयुष्यभर त्यानं ना कधी कुठल्या गरिबाचा पैसा घेतला ना कुठल्या स्त्रीवर अन्याय केला. म्हणूनच त्याच्या गावची लोक आजही त्याची पूजा करतात. तिसऱ्या डाकूचं नाव आहे मोहर सिंग गुर्जर, ज्याला भारतातला सगळ्यात महाग डाकू म्हणून ओळखलं जातं. 1960 काळात त्याच्या डोक्यावर 3 लाखांचा इनाम ठेवण्यात आला होता. त्याच्यावर पण पानसिंग सारखी जमिनीच्या वादामुळं हत्यार उचलण्याची वेळ आली होती. नातेवाईकांनी जमिनीसह त्याचं होतं नव्हतं ते सगळं हडपलं होतं. मोहननं त्यानंतर प्रत्येक सरकारी ऑफिसचे उंबरे झिजवले पण कुठेच त्याला न्याय मिळाला नाही. आणि मग मागून मिळत नसलेला न्याय त्यानं स्वतःच मिळवला. नातेवाईकांची हत्या केली, गाव सोडलं, त्यानंतर त्याला आश्रय दिला तो चंबळच्या डोंगरांनी. पुढं हत्या दरोडे यात त्याचं नाव राजरोस येऊ लागलं आणि तो पोलिसांच्या हिटलिस्टवर आला. 1965 त्यानं अशी काही गोष्ट केली की ज्यामुळं पूर्ण देशानं तोंडात बोटं घातली होती. दिल्लीच्या एका मोठ्या व्यापाऱ्याचं त्यानं अपहरण केलं होतं आणि खंडणी मागितली होती 25 लाख रुपये. पण ज्या व्यापाऱ्याचं त्यानं अपहरण केलं होतं त्या व्यापाऱ्याचे हात दूरदूरपर्यंत होते. व्यापारी गायब झाल्याचं समजताच 3 राज्यांचे पोलीस त्याच्या मागावर लागले तरी तो हाती आला नाही. शेवटी खंडणी वसूल करूनच त्यानं व्यापाऱ्याला सोडलं. ती चंबळच्या इतिहासातली सगळ्यात मोठी खंडणी होती. मोहर सिंग पोलिसांशी डोकेदुखी ठरत होता. त्याच्या एका शब्दानं गावच्या गावं खाली होत होती. त्याची खबर जो कोणी पोलिसांना देईल त्याचं सगळं कुटुंब संपवण्यात येईल ही धमकीवजा सूचना प्रत्येक गावाला मिळालेली होती. पुढं त्यानं आणि त्याच्यासोबतच्या 200 दरोडेखोरांनी एन्काउंटरच्या भीतीनं जयप्रकाश नारायण यांच्या समोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याला 20 वर्षांची शिक्षा झाली. जेलमधून सुटल्यानंतर त्यानं शेती करायला सुरुवात केली आणि 1982 आलेला चंबल के डाकू या पिक्चरमध्येही त्यानं काम केलं. 12 वर्षानंतर तो काँग्रेसला सामील झाला आणि त्यानं निवडणुकांमध्ये भरघोस यशही मिळवलं. शेवटचं आयुष्य त्यानं देवाच्या भक्तीत घालवलं. 2020 त्यानं शेवटचा श्वास घेतला. बरं म्हणजे चंबळनं फक्त पुरुषांनाच आपल्या खोऱ्यात आश्रय दिला असं नाही तर फुलन देवीसारख्या अनेक महिला डाकूंनीही त्यांच्यावरच्या अन्यायाचा बदला म्हणून चंबळला धडकी भरवली. त्यापैकीच एक होती पुतलीबाई. 1926 चंबळच्या किनाऱ्यावर वसलेल्या मुरैना गावी गौहर बाणूचा जन्म झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी लहान वयात तिला पायात घुंगरू बांधावी लागली. पुढं तिच्या नाच गाण्यामुळं तिचं नाव बदलून पुतळीबाई करण्यात आलं. लग्न यात्रा अशा कार्यक्रमात ती नाचण्यासाठी जायची. तिच्या एका कार्यक्रमावेळी डाकू सुलताना तिथं दरोडा घालायला आला होता. सुलतानानं तेव्हा पुतलीबाईला नाचताना बघितलं तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला आणि तिला आपल्यासोबत चालण्यास सांगितलं. पण तिने ठाम नकार दिला तेव्हा सुलताना डाकूने तिच्या भावावर बंदूक रोखली. आपल्या भावाला वाचवण्यासाठी ती सुलताना डाकूसोबत निघून गेली. पुढं जास्त दिवस पुतलीबाईला सुलतानाचा विरोध करता आला नाही. काही काळ गेला आणि तीच त्याच्या प्रेमात पडली. पण त्यानं केलेल्या हत्या दरोडे पाहून ती घाबरली होती. तिला गावी जायचं होतं तेव्हाही डाकू सुलतानानं तिला विरोध केला नाही आणि ती आपल्या गावी निघून गेली. पण याची खबर पोलिसांना लागली आणि पोलिसांनी तिला अटक केली व सुलतानाचा पत्ता सांगण्यासाठी टॉर्चरही केलं. पण आपल्या प्रेमाखातर तिनं सगळं सहन केलं. इकडं एवढं सगळं घडत असताना तिकडं डाकू सुलतानाला त्याच्याच टोळीतल्या कल्लानं घातपात करून मारलं. पुढं पुतलीबाई जेव्हा सुटून बाहेर आली तेव्हा तिला ही गोष्ट समजली. मग तिनं डाकू सुलतानाचा बदला घेण्यासाठी कल्ला डाकूचा खून केला आणि ती स्वतः टोळीची म्होरक्या झाली. त्यानंतर ती कुख्यात दरोडेखोर म्हणून उदयास आली. पुढे 1958 पोलिसांबरोबर झालेल्या एका चकमकीत तिचा मृत्यू झाला. शेवटच्या डाकूचं नाव आहे सीमा परिहार. सीमा उत्तर प्रदेशच्या बबनई गावची. घरात आई वडील, 4 बहिणी 2 भाऊ आणि 18 विश्व दारिद्र्य. तिच्या भागात लालाराम डाकूची दहशत होती. शोलेतल्या गब्बर सिंग सारखी गावातला प्रत्येक माणूस जीव मुठीत घेऊन जगायचा. कधी लालाराम येईल आणि दरोडा टाकेल अशी सगळ्यांना भीती होती. अनेक दिवस त्यांची ती भीती खरीच ठरली. त्या दिवशी तुफान पाऊस पडत होता. पावसात लालाराम बबणईत आला. त्यानं त्या दिवशी बबणईतली अनेक घरं लुटली आणि तो सीमाच्या घरासमोर येऊन थांबला आणि त्यानं सरळ त्यांच्या घरावर गोळी चालवली. सीमाच्या वडिलांनी बाहेर येऊन बघितलं तर लालाराम आणि त्यांचे साथीदार उभे होते. काही कळायच्या आतच
34 जण घरात घुसले आणि त्यांनी 13 वर्षांच्या एका पोरीला उचललं. डाकू आले त्या दिशेनं निघून गेले. त्यांनी सोबत उचललेली ती 13 वर्षांची पोर होती सीमा. तिला घेऊन लालाराम चंबळच्या बिहडला गेला. सीमानं अनेक वेळा त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तिला ते जमलं नाही. लालारामनं तिच्यावर कडक पहारा ठेवला होता. आपल्या साथीदारांना त्यानं सांगून ठेवलं होतं सीमा कधी पळताना दिसली तर तिला सरळ गोळी मारायची. कदाचित म्हणून सीमा कधी त्या चिखलातून बाहेर पडू शकली नाही. पुढं 3 वर्षात ती बंदूक चालवायला शिकली आणि 17व्या वर्षी लालारामनं तिचं लग्न त्याच्या एका साथीदाराबरोबर लावून दिलं. त्याचं नाव होतं निर्भय गुज्जर. पण 2 वर्षात निर्भय गुज्जरबरोबर तिनं संबंध तोडून टाकले आणि ती परत लालारामकडे आली. त्याला कारणही निर्भय होता. तो ज्या गावात दरोडा टाकायला जायचा तिथल्या स्त्रियांवर तो बलात्कार करायचा. सीमाला ती गोष्ट अजिबात पटली नव्हती आणि म्हणूनच तिनं त्याला सोडलं होतं. 1998 साली सीमानं लालारामसोबत दुसरं लग्न केलं. तिला 2 मुलंही झाली. पण 2000 साली लालाराम एन्काउंटरमध्ये मारला गेला आणि सीमाला अटक झाली. तोपर्यंत तिच्यावर 70 लोकांच्या हत्येचे गुन्हे दाखल झाले होते. तिला अटक झाली तेव्हाच तिचा दुसरा मुलगा फक्त 10 महिन्यांचा होता. 3 वर्षानं जेव्हा ती जेलमधून सुटून बाहेर आली तेव्हा तिचा परत चंबळला जाण्याचा विचार होता. पण आपल्या दोन्ही मुलांना एक चांगलं आयुष्य मिळावं म्हणून तिनं तो विचार रद्द केला. त्यानंतर तिनं राजकीय पार्टी जॉईन केली. पुढे 2011 साली ती बिग बॉस TV शोमध्ये सहभागी झाली होती. तिथं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि सध्या सीमा चंबळच्या चिखलातून बाहेर पडून लोकांसाठी काम करते. पण तिची दहशत जराही अजून कमी झालेली नाही. तर हे होते चंबळला धडकी भरवणारे 5 खुंकार लोक ज्यांना त्यांच्यावर आलेल्या वाईट परिस्थितीमुळे डाकू बनावं लागलं. यादी आपण फुलंदेवीची गोष्ट तुम्हाला सांगितली म्हणून या यादीत तिचं नाव घेतलं नाही. तिच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. बाकी तुमच्या ऐकण्यात चंबळच्या कोणत्या डाकूचं नाव आलंय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी YouTube चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.